नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओ मध्ये आपण नीट साठी लागणाऱ्या ड्रेस कोड बद्दल माहिती घेणार आहोत। आणि माहिती घेत असताना आपण याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट साठी ड्रेस कोड काय असणार आहे आणि फिमेल कॅन्डिडेट साठी ड्रेस कोड काय असणार आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। कारण सध्या पाहिलं असता ऑलरेडी आपली MST CET ची एक्झामिनेशन चालू आहे, त्या ठिकाणी आपल्याला जर ड्रेस कोड बद्दल विचारलं तर या ठिकाणी असं काही कुठं स्पेसिफिक मेन्शन नाहीये की हाच आपल्याला ड्रेस कोड या ठिकाणी आवश्यक आहे किंवा स्पेसिफिक असे कुठले इन्स्ट्रक्शन नाहीये। नीटचा ड्रेस कोड आहे तरी कसा आणि त्याबद्दल आपल्याला काय काळजी घेणं गरजेचं आहे याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पाहिलं असता नीट एक्झाम आपल्या भारतातली सगळ्यात टॉप लेवलची एक्झाम आहे, ज्या की एक्झामसाठी जवळपास 2024 मध्ये 25 लाख विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरला आहे। मग एवढ्या विद्यार्थ्याची एक्झामिनेशन घ्यायची असेल आणि एक्झामिनेशन नंतर या विद्यार्थ्याला चांगल्यातलं चांगलं इन्स्टिट्यूट जर मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी एक्झाम जी घेतली जाणार आहे याच्यामध्ये कुठला आणि कसलाच कॉपी प्रकार होऊ नये या अनुषंगाने नीटनी बऱ्याच गाईडलाईन्स विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत। थोड्या गाईडलाईन्स पालकांसाठी सुद्धा आहेत, त्या सुद्धा पालकांनी फॉलो करणं गरजेचं असणार आहे। तर आता गाईडलाईन्स मध्ये जर आपण पाहिलं असता तर सर्वच यामध्ये मुला आणि मुलीमध्ये आपण ड्रेस कोडचा विचार केला असता या ठिकाणी मेल कॅन्डिडेटसाठी लाइट हाफ स्लीव शर्ट घालून द्यायचं आहे। लक्षात घ्या, आपण जे डेली यूज मध्ये शर्ट वापरतो त्याच्यावरती टॅटू असतात, नंबर ऑफ या ठिकाणी लिहिलेलं वगैरे काहीतरी असतं, तर ते शर्ट्स आपल्याला टोटली अवॉइड करायचे। हाफ स्लीव्स आणि त्या शर्ट वरती बॅक किंवा फ्रंट साइड ने कसल्याच प्रकारचं काहीच नसावं, ओनली फेंट कलरचा ड्रेस आपल्या अंगावरती असणं गरजेचं असणार आहे। मुलींसाठी जर आपण विचार केला, मुलींसाठी सलवार आणि ट्राउजर्स, म्हणजे साधा सिंपल सलवार आणि ट्राउजर हाच ड्रेस कोड या ठिकाणी लागणार आहे। कदाचित मुलींना या ठिकाणी सलवार ट्राउजर सोबत जर टी शर्ट सुद्धा घालू शकत असतील मुली, तर जसा मुलांसाठी टी शर्ट साठी रूल आहे सेम एज तसेच मुली सुद्धा टी शर्ट घालून जाऊ शकतात। नेक्स्ट आहे सॅन्डल अँड स्लीपर्स। आता या एक्झामिनेशन साठी आपण जात असताना आपल्याला हाय हिल सॅन्डल्स किंवा मुलांसाठी शूज अशा प्रकारचा ड्रेस कोड या ठिकाणी अलाउड केला जाणार नाही। तसं जर आपण घालून जात आलो एक्झामिनेशन सेंटर तर एक्झाम गेटच्या बाहेरच या गोष्टी आपल्याला सोडून यावा लागणार आहेत, त्यामुळं अशा प्रकारचं आपण काही घालणार नाही। त्यानंतर या ठिकाणी टर्बान, आता जे विद्यार्थी सिख कम्युनिटी मधून आहेत अशा विद्यार्थ्यांना जर त्यांनी सोबत जर कॅरी करणार असतील किंवा पगडी कॅरी करणार असतील तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बिफोर म्हणजे जवळपास आपल्याला 11:30 वाजता एक्झामिनेशन सेंटरचा रिपोर्ट करावा लागेल। आणि जेही आपला रिलिजियस ड्रेस असेल किंवा रिलिजियस काही वेशभूषा असेल तर त्याच्याबद्दल इन्फॉर्म करून त्याची आपण स्पेशल चेकिंग करून घेणं गरजेचं आहे। मुलांच्या बाबतीत तुम्हाला झालं टर्बन बद्दल, तर या ठिकाणी मुलींच्या बाबतीत जर विचार केला बुरखा किंवा हिजाब या दोन्ही पैकी जी गोष्ट आपण या ठिकाणी घालून जाणार असाल एक्झामिनेशन सेंटरवरती, पण त्या अगोदर एक कंडिशन आहे, ज्यावेळेस आपण आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना जर ड्रेस कोडला येस केला असेल तर आपल्याला या ठिकाणी हे घालून गेला तर काही अडचण येणार नाहीये त्यामध्ये। आणि जर आपण अशा वेशभूषेत जाणार असाल, आपले जे रिलिजियस मध्ये आहेत अशा वेशभूषेत जात असाल तर आपल्याला जवळपास मुलींना सुद्धा एक्झामिनेशन सेंटरवरती अगोदरच रिपोर्ट करावा लागणार आहे। नंतर जर आपण पाहिला ट्राउजर्स नॉन डेनिम, लक्षात घ्या ट्राउजर्स नॉन डेनिम म्हणजे आपण जे काही जीन्स पॅन्ट घालतो किंवा कॉटनच्या पॅन्ट घालतो या टोटली आपल्याला पॅन्ट अवॉइड करायचा। या ठिकाणी सिंपल आपली जे नाईट पॅन्ट असती किंवा नाईट ट्राउजर्स असतात ते आपल्याला घालून जावे लागणार। याच्यामध्ये आपल्याला बेल्ट सुद्धा जे आपण वेस्टसाठी बेल्ट वापरतो हा बेल्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी अलाउड केला जाणार नाही। त्या ठिकाणी एनी मेटलिक आयटम्स या ठिकाणी मेन्शन केलेला शब्द आहे, तर कुठलंच मेटलिक आयटम आपल्या सोबत नसावं किंवा आपल्या अंगावरती नसावं, त्यामुळे तुम्हाला बेल्ट सुद्धा घालता येणार नाहीये। त्यामुळं आपल्याला ज्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटेल तो ड्रेस आपण घालून जाऊ शकतात आणि याच्यासाठी नवीन काय ड्रेस घ्यायचं सुद्धा आवश्यकता नाही। मुलांना वाटेल की आपण नवीन ड्रेस घ्यावा, नवीन ड्रेस घेऊन आपण त्याचा या ठिकाणी, त्यामुळे नवीन ड्रेस काही घ्यायची गरज, उलटा आपला जुना जरी ड्रेस असेल ते घालून जरी गेला तरी काही हरकत नाहीये। यानंतर लाईट अँड हाफ स्लीव्स टॉप्स, आता मुलींसाठी लाईट्स अँड हाफ जे स्लीव्सचे टॉप्स असतील ते मुली या ठिकाणी घालून जाऊ शकतात। नंतर या ठिकाणी क्लिअर फ्रेम्ड प्रिस्क्रिप्शन ग्लासेस, म्हणजे आता जे तुम्ही ग्लास घालणार आहे त्याच्यावरती तुमचा काही ग्लासेसमध्ये
समजा कलर ग्लास असतात तर ते कलर ग्लास घालू नका, तुमचं ट्रान्सपरंट पाहिजे, चष्मा आपण म्हणतो हा चष्मा तुमचा टोटली ट्रान्सपरंट पाहिजे. आणि खास करून सनग्लासेस घालून कोणी जाऊ नका, सनग्लासेस वगैरे त्या ठिकाणी अलाउड केले जात नाहीयेत. यासोबतच महत्वाची गोष्ट आहे या सर्व याच्यामध्ये की तुम्हाला अजून आपला एक्झामिनेशनचा जो रायटिंग पॅड असतो, रायटिंग पॅड अलाउड केला जाणार नाहीये. तुमच्याकडे जो पेन वापरतात पेन सुद्धा अलाउड केला जाणार नाहीये. तुम्ही रबर, शॉर्पनर, पॉकेट, हँडबॅग किंवा जे कस्टमरी ड्रेसेस असतात अशा कुठल्याच गोष्टी या ठिकाणी अलाउड केल्या जाणार नाहीयेत. फॉर ऑल स्टुडंट साठी आहे, यातली एकही गोष्ट नीट एक्झामिनेशन सेंटरवरती अलाउ केली जाणार नाही. आता या ठिकाणी जर पाहिलं असतं आपली एक्झाम 5 मेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्याच्या घरी या ठिकाणी फंक्शन्स आहेत, त्यावेळेस या ठिकाणी मुलीमध्ये स्पेसिफिकली आपल्या हातावरती आपण मेहंदी वगैरे काढतो, नेल पेंट लावतो, तर या सुद्धा गोष्टी आपल्याला 5 मेचा एक्झामिनेशनचा दृष्टिकोन लक्षात घेऊन अवॉइड करायचे आहेत. कारण अशा गोष्टीमुळे आपल्याला स्पेशल चेकिंगसाठी जाण्याची गरज पडू नये, किंवा ज्यावेळेस आपण एक्झाम पेपर सॉल्व करत असतो त्या ठिकाणी आपल्याला काही डिस्टर्ब होईल असं आपल्याला वातावरण त्या ठिकाणी नको आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीची काळजी घेऊन तुम्हाला व्यवस्थित एक्झामिनेशन सेंटरवरती जावं लागेल. नंतर सर्वात महत्वाची गोष्ट, जेही आपल्या डेली यूजमध्ये आपला मोबाईल फोन असेल, ब्लूटूथ असेल, रिस्ट वॉच असेल किंवा अजून कुठलं कम्युनिकेशन मीडियम किंवा कम्युनिकेशन डिव्हाइस जर आपण या ठिकाणी कॅरी करत असाल तर ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. लक्षात घ्या, नॉट अलाउड एनी कम्युनिकेशन मीडियम फॉर नीट एक्झामिनेशन हॉल. अदरवाईज विद्यार्थ्यांना या ठिकाणी सवय असतात वेगवेगळ्या ऑर्नोमेंटची, म्हणजे आपल्या अंगावरती दागिने की जर आपल्या हातामध्ये रिंग्स असतील, कानामध्ये या ठिकाणी रिंग असतील किंवा आपल्या नोज पिन असतील तर या ठिकाणी आपल्याला कुठलीच गोष्ट अलाउ केली जाणार नाही. इनफॅक्ट ज्या मुलींमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला हेअर बँड सुद्धा या ठिकाणी अलाउ केलं जाणार नाही, हे लक्षात घ्या. त्यानुसार तुमची या ठिकाणी हेअरस्टाईल सुद्धा असणं गरजेचं असणार आहे. त्यामध्ये जरी बाहेर खूप पुण्याची तीव्रता जरी असेल तर आपल्याला एक्झामिनेशन सेंटरमध्ये कुठली डोक्यावरची कॅप अलाउ केली जाणार नाही, किंवा आपल्याकडं वॉटर बॉटल सुद्धा या ठिकाणी अलाउ केली जाणार नाहीये. तर जर नीटच्या ऍडमिट कार्डमध्ये जर ट्रान्सपरंट वॉटर बॉटल या ठिकाणी अलाउ जर असेल मेन्शन तर आपण घेऊन जाऊ शकतात, पण बाहेरून जे गोष्टी अलाउ असतात म्हणजे घेऊन जाणार ते या ठिकाणी अलाउ केलं जात नाही. या ठिकाणी अजून एक महत्वाची, बऱ्याच विद्यार्थ्यांना काही मेडिकल प्रॉब्लेम असू शकतात त्यामुळं त्या ठिकाणी पॅकेजिंग फूड किंवा या ठिकाणी अदर जे फूड्स असतात हे आपण घेऊन जाऊ शकतो का, तर माझा आन्सर असेल नाही. आपल्याला कुठलंच पॅकेजिंग फूड किंवा अदर गोष्टी या ठिकाणी घेऊन जाता येणार नाहीये. पण फॉर्म भरताना आपण जर डायबिटीज जर त्या ठिकाणी येस केला असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या डायबिटीजचं टॅबलेट किंवा या विद्यार्थ्यांना पाणी बॉटल आणि काही फ्रुट्स या ठिकाणी अलाउ केले जाऊ शकतात. ते सुद्धा तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये जाऊन फर्स्ट तुम्हाला अगोदर चेकिंग करून घ्यावं लागेल, त्याच वेळेस तुम्हाला या गोष्टी अलाउ केल्या जात असतात. त्यामुळं विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशनसाठी जाताना एकदम साधं सिम्पल एक्झामिनेशन सेंटरवरती जायचं आहे आणि एक्झामिनेशन सेंटरवरती या गोष्टी घेऊन जायच्या नाहीयेत, पण घेऊन काय जायचं आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. तर आपल्याला एक्झामिनेशन सेंटरवरती आपल्याला आपलं ऍडमिट कार्ड घेऊन जायचं आहे, त्यानंतर आपल्याकडे जे पासपोर्ट साईज म्हणजे जे आपण ऍडमिट कार्ड सोबत ज्या फोटो काढला होता पासपोर्ट साईज या 3 फोटो आपल्याला सोबत ठेवायचे आहेत. लागणार तर एकच आहे पण आपल्याला 3 फोटो ठेवायचे आहेत सोबत. तर आणि यानंतर आपल्याला पास कार्ड साईज जी फोटो आहे ते आपल्या ऍडमिट कार्डवरती पेस्ट करायची आहे आणि मग जायचं आहे, ठीक आहे. आणि जे आपली छोटी फोटो असणार आहे हे छोटी फोटो आपल्या अटेंडन्स शीटवरती या ठिकाणी पेस्ट होणार आहे. आणि त्यानंतर आपण फॉर्म भरताना लक्षात घ्या, आपण फॉर्म भरताना जे आयडेंटिटी प्रूफ आपण त्या ठिकाणी मेन्शन केला आहे किंवा ज्याचा नंबर दिला आहे तो आपल्याला आयडेंटिटी प्रूफ या ठिकाणी लागणार आहे. तर एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला एक्झामिनेशन सेंटरवरती जाताना क्लिअरली फॉलो करायच्या आहेत आणि लक्षात घ्यायचं आहे 5 मे खास करून लातूर, नांदेड आणि पुणे इथल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची गोष्ट, इनफॅक्ट मुंबई सुद्धा येऊ शकते याच्यामध्ये. तर या दिवशी खूप गर्दी प्रत्येक सेंटरवरती असते, त्यामुळे आपण एक्झामिनेशन सेंटरवरती ट्रॅफिकमध्ये आपला वेळ वाया जाऊ नये या अनुषंगाने आपण त्या एक्झामिनेशन सेंटरवरती लवकर पोहोचणं गरजेचं.